हाय फ्रेंड, नमस्कार. कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आता आम्ही चाललेलो आहोत मार्केटला, थोडस काम होत. काय संकल्प केलता ना 2 दिवसाचा, तो संपला. नाही, साड्या संपल्या, त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहोत. साड्या नाही, संकल्प संपला. साड्या अजून भरपूर पडल्यात. असे का? संकल्प संपला. तर आता आम्ही मार्केटला चाललोय, थोडं काम होत. आता सगळ्या गोष्टी तुमच्यावर शेअर करायची सवय झाली ना, त्यामुळं सांगतो. नाही का? चला. एवढी काय घ्यायची? एवढी काय? 12 वाजला ना, जाऊ दे. पोरं आताच गेले शाळेमध्ये, आता काम बिमा पण सगळे आवरले, सगळे भांडी भिंडी घासून झालेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता फक्त दोघांचं जेवण बाकी आहे. पोरांचं जेवण, नाश्ता, डबे बिब्बे घेऊन गेलेत. आणि एकालाच भात भेटतो, तरी पण तो डबा घेऊन जातो. कधी असतो कधी नसतो, म्हणून आपला त्याचं टिफिन बरोबरच असते. मुलं गेली शाळेमध्ये, आता आम्ही जातो मार्केटला. चला. तर बघा, आमच्या घरी आज कोण आलेला आहे? आमच्या घरी आज आदू साहेब आलाय. अथर्व साहेब. काय नाव आहे बाळा तुझं? लाजते गे, लाजत असत तुम्ही. हा पोरांनी लागायचं म्हणलं कस काय? आमच्या तो ओमचा मित्र आहे. केंद्र पोरक आहे बघ का, केंद्र प्रमुख आहे. तोंड कसं करतय बघ. आमच्या ओमचा मित्र आहे. अरे तुला विचारतो कि तुला मी आवडतो तुझा भाऊ. यो मला हेच उत्तर सांगतो कि मला तू आवडतो, कारण कि तू तुम्हाला सारखं सगळं सांगितलं. मला घरी नेतो, तुम्हाला घरी नेतो, असं मला ख्याल होतो. हो का? हे आमचे लातूरकर आहेत आणि हे आपला पुणेकर आहे. हे पण दोघं भाऊ भाऊ, हे दोघं भाऊ भाऊ. यांच्यामध्ये कसं आहे माहितीये का, भाऊ भावांचं कुठं पण पटत नसते. तसंच आमच्या पण घरात आहे. तर आमचा मोठा आणि हा छोटा, आणि परत आमचा छोटा आणि त्याचा मोठा भाऊ, त्या दोघांची जोडी असते. ह्या दोघांची जोडी असते आहे ना. त्यांना एकामेकांची त्यांची 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 गप्पा ना ऐकल्या ना, एवढी मजा येते ना. त्यांचं काय चालू असतं सारखं? हा काय सांगणार ह्याला, तू माझा भाऊ पाहिजे होता. आणि जय काय सांगणार त्या अर्णवला, तू माझा भाऊ पाहिजे होता. है ना भया खरवा? मग तू आजपासून राहतो का मग आमच्या घरी? आणि आमचा जय दादा तुम्हाला देऊ आणि तू आम्हाला ये, चालतंय का? आमच्या गावाला तू बघितलं, आमच्या गावाला काय काय येते, किती मोठ्या शेळ्या आहेत, गाय आहे, म्हैस आहे. आता तर पिल्ले पण आहेत त्या शेळ्यांना. हा, डॉगी कोंबडीचे पिल्ले आहेत ना. हा, उचलू शकतो. उचलू शकतो आणि तू खाऊ पण शकतो कोंबडीचे पिल्लू. नाही आवडत तुला? हा बघा, पोरांच्या गावाकडल्या आल्यापासून मस्त 2 दिवस नुसत्या गावाकडल्या गप्पा चालल्या होत्या ना. आता बघा तो काय करायला आलाय तो आमच्या घरी. अभ्यास करायला आलाय बघा पिल्लू आमचं. दाखव तुझा अभ्यास, तुझा अक्षर दाखव ना कसले. कितवीला आहे तू? ज्युनियर लाय. विचार करावा लागतोय आम्हाला, है ना. दाखव, मीच बघते बघा. अयो रे भारी अक्षर आहे का. आज काय दिलंय? 22 आणि 23 दिलंय ना आमच्या अथर्वचं अक्षर. बघा मस्त अक्षर आहे. तुम्हाला उलट दिसत असेल, लय भारी अक्षर आहे का, मस्त अक्षर आहे का तुझं. आता होमवर्क करायचा ना. दुसऱ्या बुक मध्ये का ना? चला मग करा अभ्यास. दादा करा अभ्यास ना. आमचा पाहुणा कसा वाटला सांगा. ए बाळा बोल ना, म्हणा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नाही नाही तू बोल, तू हुशार आहे का? बर, आमच्या आजूचा व्हिडिओ आवडला का तर आमच्या आजूला लाईक करा. असं तरी कर. तर हा बघा, हा आहे. कोण आहे आजू? कोण आहे हा? कोण आहे? हा 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 हा, माझं बोट उलट जाते. तर आहे आदूचा भाऊ. तर तू आल्या आल्या कोणाचं नाव घेतलं रे? जयच. का रे?
कारण की तो दिसत नाही ना. असे का? हा मग मला वाटलं तू तुझ्या भावाच्या शोधात आला असशील. नाही जय आवडतो ना. काय कराव्या पोरांना, खरंच लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. त्यांच्या मनामध्ये काही पाप बीप काही नसते, एकदम बालिश मन असतंय, ते खोटं नाही. ऐका ऐका मला ना, मला माझा माझा हे भाऊ सांगतो चाले आणि आडू पण चाले. मला म्हणजे माझा भाऊ पण मला जास्त आडू आवडतो, कारण की आडू पण माझी काळजी घेतो. तुम्ही सगळेच भावंडे आहेत मित्र, सगळे एकत्र असताना मग सगळे आपले भाऊ झाले. सगळ्यांना एकत्र राहायचं, मज्जा करायची. तर आता आम्ही जयला आणायला जातो. फक्त आमचा जय मिसिंग वाटतोय, आणि जय आलं परत तुम्ही ढिंगाणा बघा, कारण जय आल्याशिवाय आमच्या घराला घरपण येत नाही. है ना रे भाऊ? जय आल्यावरच नक्की मजा येते. हा तर बघा आमची मज्जा पोरांची. आज काय मित्राचा आहे? नको कसा ते शुभम नाव आहे त्याचं. अरे एसटी बसती करता बसा नाही का जागेवर? अरे चार्जर चार्जर किती मस्ती करता दाखव ना. तू नको जे नको बाळ करता तुम्हीच सांगा. छोटी लई येडी असतात. अरे ते खोलायचं कशाला पण तुला? आणि पहिले सोबत खोलायचीच काय गरज आहे? हे बघ आला की धिंगाणा सुरू झाला यांचा. जो कलर पाहिजे ना बटन खाली घेतला की बघ इथं तो कलर खाली असे बघ इथं बघ सगळे सगळे. ठीक आहे ठीक आहे, मी जवळून दाखवते. हे बघ किती कलरचा आहे, चार कलरचा आहे ना. आता तुला ग्रीन पाहिजे ना, तर मग ग्रीनचा खटका दाबायचा. पुन्हा ब्लॅक पाहिजे असेल तर ब्लॅकचा, आणि हा वर होतो ग्रीन वर होतो मग ब्लॅक, पुन्हा रेड, पुन्हा ब्लू, असे चार कलरचा पेन आहे, मॅजिक पेन. आणि आता एक मॅजिकल पेन आहे शुभम. होय आधू आधू इकडे जयनी घेतला तर तुला का राग आला? होय जय नाही का तुझा भाऊ? का रे असं नको रे बोलू. चला सर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं मुलांची मस्ती, आणि याच्यातून एकच उद्देश आहे की लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं भांडत भांडतात तणतात आणि एक होतात. पोरांच्या भांडणात आयांनी पडू नये, कारण की पोरं आता भांडतात आणि लगेच गोड होतात. आता एक मॅजिकल पेन आलाय ज्याने लिहिलं काही दिसत नाही, पण त्याच्या मागून लाईट असते, बटन दाबलं तिथे दिसायला लागत. आपल्याला माहित बाबा आमच्या आजूची लई मस्ती चालली. लई मस्ती करते.